साकार ले पहाटे पाहिले वेगळे मांडले सोहळे तुझ साठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कमी मिळाली झोप पण अगदी गाढ लागली होती. कालच्या गोंधळात खरंच काही काळ देहभान हरपलं होतं. चिंता काळजा दूर गेल्या होत्या. ओ गॉड, पण आईबाबा इथेच आहेत आणि बाबांना चोरीची बातमी सांगायची आज. काय असतील त्यांच्या रिॲक्शन्स? आदित्य, आदित्य, आदित्य उठ ना. झाली का सकाळ? हो झाली, उठ ना प्लीज. झोपू दे ना थोडा वेळ, इतकी काय घाई आहे. ऐक, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे पण आज बाबांना ती चोरी झाल्याची बातमी सांगायची आहे ना, नाहीतर ते आई मागे सारखी भुणभुण सुरू करतील चल 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 म्हणून. चल ना. अरे हो, अगं पण मी बोललोय अमित दादाशी आणि नानांशी, त्यांच्यापैकी कोणीतरी बोलेल बाबांबरोबर किंवा दोघेही. आजच्या सकाळच्या चहा पाण्याचं आम्ही दादावर सोपवलं होतं ना नानांनी, म्हणजे मग तोच बोलेल त्यावेळेस त्यांच्याशी. मला खूप टेन्शन आलंय रे एकदम. आता आपण सगळे आहोत ना बरोबर, आणि तू अजिबात काळजी करू नकोस, अमित दादा सगळे एकदम व्यवस्थित हँडल करेल. नाही नाही, तो प्रश्न नाहीच आहे. अमित दादा सगळं व्यवस्थित हँडल करतील, पण त्यावर बाबा कसे रिॲक्ट होतील त्याचा काही भरोसा नाही ना रे. त्यामुळे ते जेव्हा सांगतील तेव्हा तिथे आपण असणं बेटर आहे. शिवाय नंतर प्रत्यक्ष सगळं आपणच केलंय ना. चल ना आपण जाऊया. बरं ठीक आहे, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन आलो, मग आपण दोघे एकत्रच जाऊया. ठीक आहे. ओके. आज पण गेले बघतो. त्यांचं म्हणजे माहितीये ना, रात्री कितीही उशीर झाला तरी दिनक्रमात काही चूक होणार नाही. सकाळी उठून वॉकला गेले. पण चहा झालाय छान येतो करता तुम्हाला? हो, आमच्याकडे सगळेच चहा छान करतात. आणि नुसता चहाच नाही बरं का, स्वयंपाक सुद्धा. अगदी तुमचा लाडका जावई सुद्धा छान स्वयंपाक करतो. वा वा वा, बरं आहे. बायकांची भीतीच नको. नाही, बायकांची मिजाज उतरावी म्हणून नाही, तर दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघर सांभाळणं हे किती जिकरीचं काम आहे ना, याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही शिकलो स्वयंपाक सगळे. नाही, पूर्वी आम्हाला वाटायचं की त्यात काय मोठं, पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवलं ना तेव्हा कळेल. नाही म्हणजे तसा मलाही छान चहा करता येतो की नाही? हो. एखाद गोष्ट करून 24 तासाचं कौतुक करून घेणं म्हणजे येणं असं होत नाही.
बायका हे अखंड सांभाळतात त्याविषयी मनामध्ये आदर असणं आणि कौतुक असणं आणि ते बोलून दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुरुषाला स्वयंपाक येणं असं होत. नाही हे सगळं नानांचं ज्ञानामृत बरं का? हो हो तो एक डेंजरस पदार्थ आहे तुमच्याकडे. माफ करा मला इंटरेस्टिंग म्हणायचं होतं. इंटरेस्टिंग माहिती माफ करा आम्ही तर माफ करा. आता आपण निघूया का? छे छे अहो इतक्यात काय निघताय? आता नाश्ता जेवण सगळं करूनच जा. नाही नको माई खरं म्हणजे यांनी चाव्यांचा घोळ केला नसता तर मुलीकडे राहायला आलोच नसतो. काय सुरेशराव कुठल्या जमान्यात तुम्ही वावरताय? अहो मुलीचं घर तुमचंच घर आहे. नाही हो माई साहेब नाही पटत संकोच वाटतो. संकोच वाटण्याचं काय कारण आहे? अहो समजा उद्या एखादं संकट आलंच तर मुलगी आणि जावई हेच आहेत ना तुम्हाला जवळचे? संकट काय बोललात तुम्ही? अहो आजपर्यंत संकटाचे संकेत तुम्ही देत आलात. ह्यांच्या मार्फत तुम्ही अमित राव असं का बोललात तुम्ही? समजा म्हणजे समजा असं मला म्हणायचं होतं की जगामध्ये काही घडू शकतं ना सो आपण रफ टफ राहायला हवं हो की नाही? नाही आम्हाला काही चिंता नाही आम्हाला काही चिंता नाही. आणि तसं समजा असेल समजा एखादं संकट येणार असेल तर ते संकेत देतात ना आणि उपायही सांगतात. हा मात्र तसं वागलं पाहिजे. हा नाही वागलं ना की मग फटका. काय नाही ते तर आहेच हो पण काय माणसांनी आपल्या मनाची नेहमी तयारी ठेवावी ना. कसं आहे की आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात चोरी ऍक्सिडेंट. नाही नाही चोरी चोरी झाली तर नाही नाही चोरी झाली तर संपलं सगळा एंड खलास. नाही नाही चोरी नाही संपणार नाही तर सगळं वाट लागणार संपणार. दी एंड देन खलास खलास. नाही असं कसं संपेल? आपण पैसा गमवला तरी तो पुन्हा कमवता येतोच की आपल्याला हो की नाही? मी गमावला पैसा तर मला असा कमावता नाही येणार. अगं हो गमावशी पण तू असतेस तर बरं झालं असतं ना. म्हणजे आई बाबा जेव्हा घरी जातील तेव्हा तू तिथे असतेस आईच्या सपोर्टला तर बेटर आहे ना. ग बरं ठीक आहे तू कळव मला. अगं नाही ना बाबांना अजून काहीच नाही सांगितलंय. हो ना काल गोंधळ होता. हा छान झाला कार्यक्रम. बघूया आता म्हणजे अमित दादा किंवा नाना कोणीतरी बोलणार आहेत बाबांची. हा म्हणजे आम्ही कोणी बोलण्यापेक्षा घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती बोलेल तर बरं आहे ना ग. हा हो 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 मी कळवते तुला. बरं तू ठरव कधी यायचंय ते आणि शक्यतो लवकरच ये मावशी. हा हो 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 ठीक आहे मी कळवते तुला. ठीक आहे ठेवू बाय. अरे मावशीला फोन केला होता. आई बाबा जेव्हा घरी जातील तेव्हा मावशी असेल तर बरं होईल ना. मग काय म्हणाली ती? नाही ना नेमकी तळेगावला गेली आहे तिच्या नणंदेकडे पण येईल म्हणाली आहे. पण हो सुरेशराव शेवटी पैसा अडका जमीन जुमला पण इथेच ठेवून जातो ना वर पुण्यच कमी येत. आणि उलट या मार्गात तर तुम्ही आमच्या पुढे आहात एक स्टेप काय. आणि तुमच्या अध्यात्माच्या मार्गात पैसे अडकायला किंमत शून्य. नाहीये माई गैरसमज आहे तुमचा. याला फार महत्व आहे हो. म्हणजे किंमत नाही वगैरे आपले हे म्हणण्यापुरत नावापुरत पण फार महत्व आहे तुम्हाला सांगतो. पैसा दिला ना की आश्रमात सुद्धा रॉयल ट्रीटमेंट मिळते. हो 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 अगदी महाराजांच्या शेजारचं आसन मिळतं बसायला.
पैसा नाही दिला ना की कुठेतरी कोपऱ्यात बसवतात लांब तिकडे आमच्या महाराजांची नजर सुद्धा नाही पडत. नाही नाही महाराजांना कुठलाही मोह नाही, महाराजांना कुठलाही मोह नाही. पण हे ते सगळे ते ऑर्गनायझर असतात ना, ते लालची त्यांना पाहिजे. तो आहे हो पैशाला. माझ तर तत्वच आहे माई, पैसा सर्वात महत्वाचा. पैसा असला ना माई की संत महंतांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. बघा सत्य आहे, फोन वाजला. हा हॅलो. हो हो सुरेश कुडाळकर बोलतोय. कुठला आचरण म्हणाला? हा 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 माई कसं सांगायचं हो ह्यांना? आपण नकोच सांगूया. असं काय करताय? समजा त्यांना घरी जाऊन हा सगळा प्रकार कळला तर चिडचिड करतील, अकांडंडो करतील. पर तिथे तुमच्या मदतीला कोणीही नसेल. मला असं वाटतं इथे आपण सगळे आहोत तर इथेच आपण सांगूया त्यांना. बाय. सांगितलं का? नाही अजून, तोच प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं की आपण स्पष्ट सांगून टाकूया. दादा डॉक्टरांना बोलून ठेवायची आवश्यकता वाटते का? मला तर काहीच कळत नाहीये हो. प्लीज तुम्हीच ठरवा ना. ठरलं दादा. या त्यांच्या घराच्या नवीन कुलपाच्या किल्ल्या. तूच दे आणि तूच सांग. अरे मी नाही. नाही नाही ठरलं ठरलं. बघा बघा मी सांगत होतो ना माई साहेब, मित्रा पैसा किती महत्वाचा आहे. आश्रमातून फोन होता अमितराव माई साहेब डोनेशन साठी. पादशाह महाराज म्हणजे काय? एक सिद्ध पुरुष आहे तो. फार सिद्ध पुरुष आहेत. आणि काय आहे त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला अशा संत महात्म्यांचा आसरा घ्यायलाच हवा. हो की नाही? आमचं सगळ्यांचं झालंय, तुमचं दोघांचंच राहिलंय. अहो काय हे, सकाळी लवकर उठून सासू सासऱ्यांसाठी घरातल्या मोठ्यांसाठी चहा नाश्ता करायचा, इकडे दीर चहा करतायत आणि तुम्ही झोपलायत शांतपणे, हे बरोबर नाहीये. अहो तुम्ही उगीच तिला दूषण देऊ नका. आमच्याकडे असं काही नाही हो. आम्ही सगळे जण ना आपापल्या सोयीने काम करत असतो आणि काम ठरवतही असतो. आणि तिनंच काय, आमच्या घरात कोणी असं काम करावं अशी कुणाचीच अपेक्षा नसते. हे तुझं काम आहे, हे माझं काम आहे असं आमच्या घरात कोणी करत नाही. जे पडेल ते काम करत असतो आम्ही सगळेजण. तुम्ही उगीच तिच्यावर नका दडपण आणू. नाही दडपण आणू. आणि शेवटी काय महत्वाचं आहे, तुम्हाला हवं तसं त्या वागतायत ना. हो की नाही? त्यांच्या सुखासाठीच करतोय की नाही? त्यांना सुख मिळावं म्हणूनच आहे हो ही सगळी दडपण. अगदी बरोबर. तुमची लेक तिच्या घरामध्ये सुखी असणं हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, बरोबर ना? म्हणजे काय प्रश्नच नाही. पण अमित तुम्ही असं का विचारताय? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? प्रॉब्लेम तिच्या बाबतीत नाही आहे. आणि तुम्ही तेच लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तिच्या बाबतीत नाही आहे. पण इतर प्रॉब्लेम्स कडे तुम्ही जरा धीरानं बघा. अमित्राव असं का बोलताय तुम्ही? आणि कुठल्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलताय? कुठले प्रॉब्लेम? नाही मेघनाशी संबंधित काही नाहीये, तुमच्याशी संबंधित आहे. हा हो
झालंय असं सुरेश राव की तुम्ही दोघं इथे नसताना तुमच्या घरात चोरी झाली. आणि मन घट्ट करा पण चोरांनी सगळं घर साफ केलंय. नाही 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 चोरी नाही चोरी नाही चोरी नाही चोरी नाही हो असं झालंय. नाही नाही चोरी नाही मी कमावलेला सगळा पैसा तू सुरेश राव बाबा म्हणजे अंदाज होता आम्हाला की चोरीची बातमी ऐकल्यावर त्यांना धक्का बसेल म्हणून पण हे असे अगदी पुतळ्यासारखे होऊन जातील असं नव्हतं वाटलं. तो डिफेन्स मेकॅनिझम असतो मेंदूचा. अशा वेळेला संपूर्ण शरीराच्या संवेदना बधीर होतात आणि त्यालाच आपण स्टेट ऑफ शॉक म्हणतो. अरे यांच्या बाबतीत पण तसंही असेल. चला आपण पेशंटला बघूया प्लीज. अहो अहो असं काय करताय भानावर या बघू. हे बघा आपले फक्त पैसे गेलेत. अहो घर तर शाबूत आहे ना आपलं. अहो ऐकताय ना. अहो अहो ऐका ना मानावर या ना प्लीज. अहो सुरेश राव जरा जरा कल्पना करा तुम्ही तिथे असताना जर का चोरट्यांनी तुमच्या जीवाला काही दुखापत केली असती तर केवढ्यात गेलं असतं सगळं. त्यापेक्षा पैसा गेलेला परवडला ना. पैसा काय पुन्हा कमावता येतो. बस तुम्हाला आदित्यने ब्रीफ केला असेल असत. बाबा येतील ना रे भानावर. येतील नक्की येतील. तू काळजी करू नकोस. आता त्यांना धक्का बसेल हे अपेक्षितच होत ना आपल्याला. तसं विशेष असं काही नाहीये. बस थोडासा धक्का बसला. इट इज अ स्टेट ऑफ शॉक. अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ते आनंदी होतात. नाही हो म्हणजे मला काही आठवत नाहीये. नोटांचं एखादं बंडल आणून ठेवूया समोर. दोन कडे उडी मारतील की नाही बघ. अमित परत एकदा आठवा. प्रयत्न करा ना. माधवी ताई तुम्ही ते काय ते म्हणा ना त्यांना. कदाचित त्यांनी शुद्धीवर येतील नाही का. हेच योग्य होईल. हा बघते आम्ही. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या. प्लीज तुम्ही सगळे म्हणा ना. अहो माई मेघना प्लीज तुम्ही सगळे म्हणा. नाही 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 तुमचं चालू दे ना ते प्लीज. बरं म्हणतो ना. म्हणा रे विजया तू म्हण तू म्हण. माई तुम्ही सुरू करा ना. आम्ही म्हणतो माग. तुम्ही सुरुवात करा. हा बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या.
बाबाजी सुरेशराव अहो अहो सुरेशराव आता मनावर अजिबात ताण द्यायचा नाही. हे बघा जे गेलं ते गेलं ते आपलं नव्हतंच असं समजा ना. आणि आता जर तुम्ही असे हातपाय गायलेत तर आयुष्यात उभं राहता कसं येणार तुम्हाला. खंबीर व्हा आणि आम्ही आहोत ना सगळे तुमच्या बरोबर. या घराच्या किल्ल्या घराला नवीन कुलूप लावून घ्यावं लागलं ना. सगळं आदित्य आणि मेघनानेच केलं. काय उपयोग आहे घरात शिरू. सगळं केलं संपलं सगळं. आता कस होणार आमचं. बाबा प्लीज असं बोलू नका. मी आहे ना तुमचा मुलगाच आहे ना मी. आणि मुलगा असताना आई वडिलांनी भविष्याची काळजी करायची नसते.